यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतात सर्वदूर पाणी साचल्याने पिके धोक्यात आली आहेत। नारळी गावामध्ये गेल्या 2 आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप प्रमाणात नुकसान झाले। या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तहसील कार्यालय उमरखेड यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले। निंगनूर मंडळाचे मंडळ अधिकारी सचिन फटाले यांच्या मार्गदर्शनासाठी तलाठी स्वाती गावंडे मॅडम, कृषी सहायक गव्हाणे मॅडम, ग्रामसेवक अनिल गाडेकर, सरपंच संजय बर्डे, ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पिकांचे पंचनामे करून सदर अहवाल महसूल विभागाकडे सादर केला आहे। शेतकरी आहे प्रदीप नामदेव फुले, राहणार नारळी। माझ्या शेतात हे नुकसान झालेले आहे, सोयाबीनचं बरेचसे पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर सरकारनी याची दखल घेऊन मला काहीतरी सहकार्य कराव 100% अशी मी विनंती करतो। मी संजय मुकिंदा बर्डे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय नारळी। आमच्या गावामध्ये भरपूर काही असे नुकसान झालेले आहे, तरी शासनाने याची दखल घेऊन जे काही समजा जास्तीत जास्त समजा कास्तकारांना लाभ द्यायचा आहे ते देण्याची विनंती करावी।